मारामारी भांडण असं बरेच गोष्टीचे बदल पवित्र ग्रंथामध्ये लिहिला आहे. शेवटात जीवसामध्ये हे दिसणार आहे आणि येशू ख्रिस्त बोललेला आहे, जे माझ्या नावावर विश्वास ठेवतोस त्याला मी कधी सोडणार नाही, त्यांच्या बरोबर मी शेवटपर्यंत राहील. त्यांची भोवती त्यांची सोबती मी राहणार आहेस. आमेन. येशू ख्रिस्ताचे वचन आहेस. येशू ख्रिस्ताचा घोषण फिलिप ते सुवार्थ सांगत असताना प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं शांती पसरलंय, येशू ख्रिस्ताची कृपा पसरलंय, येशू ख्रिस्ताच्या दया येशू ख्रिस्ताचा चमत्कार घडून आलास. जिथे येशू ख्रिस्ताचं घोषण होतात तिथे येशू हजीर आहेस, तिथे येशू हजीर आहेस. आज लोक बरेच लोकांना बघतोस ते स्वतःच्याही बोलत राहतात. आमेन. पण फिलिप ते तिथे लीला आहे समरून शहरी जाऊन त्यांना ख्रिस्ताची घोषण केला, ख्रिस्ताची घोषण केला. कारण ते समरूनची शहरीमध्ये अशुद्ध आत्मा लोकांना धरलं होतोस, लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि शांती नाही, तर शांतीच्या शोधत होतोस पण शांती भेटलंच नाही. मागा म्हणजे तुम्हाला शोधा आणि ठोका. आज तिसरा दिवस आहे आम्ही ख्रिस्ताच्या नावाने ठोकणार आहे. जोराने ताली वाचून येशूला धन्यवाद देऊया. आमेन. किती लोक आज तयार आहेस? आमेन. आज ख्रिस्ताच्या नावाने आज तिसरे स्तर मध्ये आम्ही झालेलो आहे. पहिले मांगा तुम्हाला दिले जाईल, शोधा तुम्हाला सापडेल, तिसरा स्तर जे आहे तुम्ही ठोका. पण सगळं ठोकू शकत नाही. ये तिसरी जे विभाग आहेस, ये तिसरी जे स्तर आहेस, ये तिसरी जी लेवल आहेस, जे लोक मागितले आणि शोधले हे लोक तिसरी जे स्तर मध्ये तिसरी लेवल मध्ये येऊन ठोकू शकतास. प्रेज गॉड, हालेलुया. कारण वचन मध्ये लिहिलं आहेस येशू ख्रिस्त. आमेन. ते आपले बाप आहे, ते आपले वडील आहेस. आमेन. आम्ही त्यांचे लेकरू आहेस आणि आम्ही येशूच्या नावाने आज आम्ही आमेन त्यांनी त्या नाव आम्हाला दिलेलं आहे आम्ही ठोकू शकतास. जसं आम्ही ठोकेल आज काहीतरी होणार आहे. प्रेज गॉड. कारण येशू ख्रिस्ताचं घोषण जिथे तिथे पसरलं तिथे तिथे शैतानचे द्वार बंद झालं आणि देवाचं द्वार उघडलेलं आहे. देवाचं द्वार उघडलेलं आहे. देवाच्या श्यामात उतरलेलं आहे. देवाचं कार्य घडत आलंय. देवाचं कार्य घडून आलंस. देवाचा चमत्कार घडलेला. कारण येशू ख्रिस्ताचं घोषण जिथे आहे तिथे दोर देवाचं द्वार उघडून येतात. तर फिलिप त्याला माहिती आहे की देवाचे द्वार उघडायचे असेल तर मला ख्रिस्ताचं घोषण करावा. कारण त्या समरोनची शहरीमध्ये शैतान लोकांना छल करत होता. शैतान लोकांना दुखणे देत होतास. ते सोमरी नगरमध्ये ते सोमरी इथे लिहिलं आहे त्या शहरामध्ये समरोनची शहरामध्ये
तुम्ही मी तुम्हाला वाचून बघितलेला म्हणजे वाचून तुम्हाला दाखवलेला पुष्कलांतून असुत आत्मा ओरडून निघून गेला. पुष्कल पसखाती वा पांगली मनुष्य बरे झाले. फिलिपस बरा नाही केलं पण फिलिपला माहिती आहे जेव्हा मी ख्रिस्ताची घोषणा करेल ते देवाची द्वार उघडून येईल. आमेन. देवाचे द्वार जोराने बोला देवाचे द्वार. आमेन. आज ते येशू ख्रिस्ताची मी घोषणा करत आहे आणि तुम्ही पण येशू ख्रिस्ताचं नाव विश्वास करा आणि तुम्हाला आज ते द्वार उघडून येणार आहे आणि देवाचं सामर्थ्य उतरून येणार आहे. हालेलुया. बोला माझ्या हातात देवाचे किल्ली आहे. सर्वांनी हात वर करून सांगा, हात हलवून सांगा, माझ्या हातात देवाची किल्ली आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं नाव तुम्ही बोलताना स्वर्गाचं द्वार उघडे, स्वर्गाच्या सामर्थ्य उतरून ये, स्वर्गाच्या शक्ती उतरून ये आणि सगळं गणारीची आत्मा निघून जाये आणि रोग मुक्त होणार आहे, शैतान वरडून निघणार आहे कारण देवाच्या सामर्थ्य आज या रात्राचा वेळ उतरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं नाव जे जे लोक आपली तोंडात घेतात तिथे येशू ख्रिस्ताचा एमेन द्वार उघडून येतात. आज मी तुम्हाला सोपे मार्ग दाखवून देतात. सोपे मार्ग हेच आहे, येशूचं नाव घ्या. जसा फिलिप येशूच्या वचनाचा ख्रिस्ताच्या वचनाचा सुवार्ता सांगून देशातून फिरलेला आहे. हालेलुया. आणि त्या वचन येशू ख्रिस्ताचं नाव या सुवार्था येशू मेला तुमच्या करिता आणि रक्त सांडलंस तुमच्या करिता, तुमची पाप तुमची श्राप तुमची अजारी ते अंगामध्ये घेतलं, शैत ते सगळं भरपाई केलेलं आहे तुमची तर्फे. येशूने सगळं फेट केलेलं आहे. आमेन. हालेलुया. येशू मेला आणि तिसरा दिवस जीवन झालेला आहे. प्राइज गॉड. त्याच्या पुनरुत्थानची सामर्थ. हालेलुया. त्याची पुनरुत्थानची सामर्थ. आमेन. येशू ख्रिस्ताचे नाव जेव्हा मी बोलत आहे, जेव्हा सुवर्द गाजवत असताना देवाच्या सामर्थ उतरून येतात. हालेलुया. आमेन. इथे लिहिलं आहे फिलिप दुसरं काहीच केलंच नाही. फिलिप आपल्या स्वतःच्या बद्दल मोठे मोठे सांगितले नाही. इथे कुठेतरी तुम्ही बघा, फिलिप आपले स्वतःच्या बद्दल कुठे कुठे पण कौतुक केलेलं नाही. आमेन. आपले स्वतःच्या बद्दल कुठे कौतुक केलेलं नाही, ते येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं. हालेलुया. जिथे येशू ख्रिस्ताचं नाव घेतात, जिथे येशू ख्रिस्ताचं नाव उंच केले जातात, तिथे येशू ख्रिस्ताचा गौरव उतरून येतात, तिथे येशू ख्रिस्ताचा महिमा उतरून येतात, तिथे येशू ख्रिस्ताचा गौरव उतरून येतात, तिथे येशू ख्रिस्ताचे कार्य घडून येतात. हालेलुया. प्राइज गॉड. फिलिपला माहिती आहे की माझ्या हातात किल्ली आहे. प्राइज गॉड. मी माझ्या नाव सांगितलं तर काय होणार नाही. फिलिप आपलं स्वतःचं नाव घासवेल तर काय होणार नाही, कारण फिलिपला ठाऊक आहे मी येशू ख्रिस्ताची नाव घेणार आहे. आमेन. जोराने बोला येशू ख्रिस्त. जोराने बोला येशू ख्रिस्त. आभारी आहे समी. आमेन. सो स्वतःचं नाव घेतलंच ना, ते येशू ख्रिस्ताची नाव घेतलेलं आणि त्यामुळे ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तेव्हा गाजवत असताना घोषण करत असताना तिथे कार्य घडलेलं आहे. आणि त्या वचन कारण आपल्याकडे संक्षिप्त वेळाच्या मुले, आपल्याकडे तेवढं वेळ नसला मुले, मी देवाचं वचन तुम्हाला संक्षिप्तामध्ये आता सांगत आहे की फिलिप आपले स्वतःचे नाव घेतलेच नाही, फिलिप येशू ख्रिस्ताचे नाव घेतलेलं आहे. कारण येशू ख्रिस्ताचे नाव प्रसिद्धी झालेलं आहे, ते स्वर्गामध्ये प्रसिद्धी आहे आणि या जगमध्ये पण प्रसिद्धी आहे. संपूर्ण जगमध्ये येशू ख्रिस्ताचे नाव प्रसिद्धी आहे. जोराने ते नावाला धन्यवाद देऊया. थाली वचनाला लावूया. आमेन. त्या नावा घेताना ते आध्यात्मिक ज्येष्ठ